सामने खेळावे लागतील याची नोंद घ्या। आणि या सामन्यांमधील या स्पर्धेतील कोणतेही फेरबदल करण्याचे निर्णय पूर्णपणे आयोजकांकडे आहेत। आपण आता जेवढा वेळ खर्च कराल यानंतर आपल्याला त्याच्यापेक्षा कमी षटकांचे सामने खेळावे लागतील। आपल्याला वारंवार विनंती केली जात, चला आसरे 11 आपले सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे। आपल्याला शेवटचा कॉल दिला जातोय, अन्यथा पेनल्टीला सामोरे जावे लागेल। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। तर सलामीला आलेले फलंदाज आसरे संघाकडून आपण पाहतोय सतीश सणस, तर दुसऱ्या बाजूला असतील प्रशांत सणस। तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय मुरजीवाडा संघाकडून सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते आपल्या संघासाठी मंगेश। मंगेश वाडकर चला पंचांचा इशारा येतोय। 20 मिनिटं आपल्याला 4 षटकांसाठी। पहिला फटका चांगला खेळून काढलाय, या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल होतोय। गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज। 11 वाजून या ठिकाणी 32 मिनिटं झालेत, 11:52 आपले 4 षटक संपूर्ण गरजेचं, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल आपल्याला। दरम्यान पुढे सरसावून मारलाय चेंडू, पुन्हा एकदा गॅप भेदून काढलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली नक्कीच, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार फरार 4 धावेसाठी। चांगला देखना फटका आपण पाहतोय कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून। दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा देखना फटका, चेंडू जाते 1 बाउन्स सीमा रेषा पार चौकार। आता मात्र चांगलं कमबॅक केलं जातं, चेंडू पायावरती जाऊन आदळतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होतीये। तर आता मात्र आमचे साथी स्कोरर भूमी 11 संघाचे एक आधारस्तंभ स्वप्नील दादा गोळे या ठिकाणी स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये 4 धावेसाठी। एक चांगली फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय, आतापर्यंत 5 चेंडू झाले तर 5 चेंडूच्या अंतिम धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, तब्बल 14 धावा। अजूनही शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असेल। एक घातक एक स्फोटक फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय सतीश प्रशांत सणस यांच्या मार्फत। आता मात्र लो फुलटॉस जरूर होता, पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडू जातोय
धन 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 करीत सीमारेषा पार याच इच चौकार। एक षटकाची समाप्ती झाली, एका षटकाच्या ते धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 18 धावा। चला मोरजीवाडा आपला दुसरा गोलंदाज मार्गस्थ करायचंय। दरम्यान सांघिक दुसरं वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतोय अक्षय वाडकर। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सतीश सणस। आता मात्र पहिलाच चेंडू शफल करून पॉइंटच्या रिजन मध्ये ढकलून दिलाय एका धावेसाठी। आता मात्र फटका चांगला आहे लॉन्ग ऑन रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात। आडवेल फेकेल तोवर एक धाव धावणं अर्जित केली जाते। आता मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये। नक्कीचा कव्हर शेडोक्यावरून मारण्याचा या ठिकाणी प्रयत्न नक्कीच होता, परंतु प्रयत्न फसतोय आणि चेंडू जातोय घोषित रिजन मध्ये एका धावेसाठी। आता मात्र फटका चांगला सजवला आहे लेग साइडच्या दिशेने, चेंडू जातोय सीमा रेषा पार याच इज अ ह्यूज षटकार। या ठिकाणी एक चांगली फलंदाजी आपण पाहतोय प्रशांत सणस। आतापर्यंत 24 या वैयक्तिक धावसंख्येवरती या ठिकाणी आपण पाहतोय। आता मात्र लो फुल टॉस होता, फ्लिक ऑफ द रिस्ट लेग साइडच्या दिशेने खेळून काढला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात। आडवेल फेकेल तोवर एक धाव धावून अर्जित केली जाते। सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी काव कॉर्नर रिजन मध्ये। आता मात्र हलक्या त्याने खेळून काढला, 30 yard सर्कल पाशी चेंडू अडवला जाईल। एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। दोन षटकाची समाप्ती झाली, दोन षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात। एक मिनिट सर अंपायर, अंपायर एक मिनिट। या ठिकाणी षटक समाप्ती झाली, पहिल्या तीन चेंडूवरती 3 D आल्या, चौथ्या चेंडूवरती षटकार, पाचव्या चेंडूवरती सिंगल आणि सहाव्या चेंडूवरती देखील सिंगल। षटक समाप्ती झाली, चला मोरजीवाडा संघ टीम मीटिंग्स घ्यायच्या नाहीयेत, नवीन गोलंदाजाला मार्गस्थ करायचंय।
सांघिक तिसर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी राजकुमार आता मात्र स्ट्राइकिंग एंडला 37 पहिला चेंडू पुढे सरसावून मारलाय लॉन्ग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू सीमारेषा पार फरार षटकार सुंदर फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय बाहेर निघून नक्कीच एक चांगला फटका मारला होता एक देखना फटका ज्या पद्धतीने विराट कोहलीला आपण पाहतो ग्राउंडच्या पिचच्या बाहेर निघून एक चांगला फटका सजवला जातो त्याचप्रमाणे सतीश सेनस या ठिकाणी काहीशी त्याच पद्धतीची फलंदाजी दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र अलोंग द कार्पेट खेळून काढला 30 यार्ड रीजन मध्ये थोडेसे फंबल होते आता मात्र एकच धाव आता मात्र फटका फसलाय चेंडूवरती नक्कीच बोट फिरवली होती क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक सुंदर झेल टिपला गेला आतापर्यंत नक्कीच एक अप्रतिम फलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली प्रशांत सनस यांची परंतु आता मात्र विकेटचं पतन होत आहे प्रशांत सनस बॅक टू पवेलियन वैयक्तिक 25 धावा त्यांनी नक्कीच बनवल्या आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान या ठिकाणी दिलं तर आता मात्र प्रशांत यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय रमेश सणस चला टीम मीटिंग्स कमी घ्यायच्यात दरम्यान आता मात्र अकोट टप्प्याचा चेंडू नक्कीच होता जोरकस मारण्याचा प्रयत्नात चेंडू अलगत जाऊन विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये एक निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाली अजूनही दोन चेंडू मार्गस्थ असतील आता मात्र चेंडूने बॅटची कळा नक्कीच घेतली होती बूट फिरवली गेली होती चेंडूवरती चेंडू जातोय घोषित रिझन मध्ये एका धावीसाठी धावफलक पुढे सरकलं जाते 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागला गेला तब्बल 37 लॉस ऑफ वन विकेट शेवटचा चेंडू अजूनही मार्गस्थ आता मात्र पुन्हा एकदा चेंडूवरती बोट फिरवली होती आणि चेंडू जाऊन अलगत विसावतो की काय परंतु क्षेत्ररक्षक एक लॉलीपॉप झेल सोडतोय हात आया पर मून लगा अशी परिस्थिती या ठिकाणी क्षेत्ररक्षकामार्फत नक्कीच हा झेल होऊ शकला असता परंतु असो 3 षटकांची समाप्ती झाली 3 षटकांच्या अंती धावफलकावरती धावा लागला गेला तब्बल 39 धावा तर चला सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी हर्षल वाडकर आता मात्र पहिला चेंडू भिरकावून दिला चेंडू जातोय सीमा रेषा पार लांबच लांब षटकार सुंदर फलंदाजीचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 37
त्या फलंदाजाकडे क्षमता आहे, त्या क्षमतेचा पुरेपूर वापर या ठिकाणी केला जातोय. एक देखना सुंदर फटका आपण या ठिकाणी पाहतोय सतीश चणस यांच्या बॅट मधून. दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र थोडासा फटका बसला आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नक्कीच होता परंतु फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दोन धावा धावून अर्जित केल्या गेल्यात. आता मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु चेंडू जातोय घोषित रिजन पशी आणि धावचीतची संधी. रमेश सणस या ठिकाणी धावचित केले जात आहेत, थोडासा ताळमेळ मध्ये चुकी झाली. नक्कीच एका धावेचा कॉल होता, त्या एका धावेवरती दोन धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी धावचित झाले. तर चला नवीन बॅटर मैदानामध्ये नितीन सणस, विनंती असेल लवकर खेळपट्टीवरती जायचंय. चला आपल्याला अजूनही बरेचसे सामने खेळवायचे, तर जेवढा काल कमी कालावधी आपण घ्यावाल तेवढी स्पर्धा आपल्याला नंतर देखील चांगली खेळवता येईल. चला नवीन बॅटर मैदानामध्ये नितीन सणस, दोघे भाऊ खेळपट्टीवरती आपण पाहतोय. आता मात्र जोरकस भिरकावून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक, चेंडू सीमा रेषा पार फरार, षटकार. सिक्स सर, सहा धावेंसाठी गेलाय चेंडू. धन्यवाद. एकच चांगला फलंदाजी आल्या आल्या आक्रमण केले जात आहे नितीन सणस यांच्याकडून. आता मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र चेंडू जाऊन आदळतोय पायावरती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आडवेल फेकेल, तोवर एक धाव धावून अर्जित केली जाते. चला शेवटचा चेंडू, आता मात्र पुढे सरसावून मारलाय चेंडू ऑफसाइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, आडवेल फेकेल तोवर एक धाव धावून अर्जित केली. चार षटकांचे समाप्ती झाले, चार षटकांच्या अंती धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 56 धावा. तर 57 धावांचं आव्हान या ठिकाणी असेल मोरजीवाडा संघासाठी. तर चला आश्रय संघ आपले प्लेइंग 11 घेऊन मैदानामध्ये त्वरित उतरायचंय. तर मोरजीवाडा संघ आपले सलामीचे फलंदाज तयारीमध्ये ठेवायचेत. चला त्वरा करायचा, आपल्याला बरेचसे सामने आपल्या या दिवसात खेळवायचेत. चला आश्रय संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे.
तर चला सामन्याला सुरुवात करायची आसरे संघ सलामीला आलेले फलंदाज मोरजीवाडा संघाकडून संकेत आणि सागर कोंडळकर तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल आपल्या संघासाठी रमेश सणस राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल दरम्यान पहिला चेंडू लोअर फुलटा जरूर होता हलक्या हाताने खेळून काढलाय आडवेल फेकेल तोवर एक धाव धावून अर्जित केली जाते आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू जातोय लॉन्ग ऑन रीजन मध्ये चार धावेंसाठी एक चांगला देखना फटका आपण पाहिला सरळ बॅटने दरम्यान पुढचा चेंडू आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय 30 yard रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय दरम्यान आता मात्र एक स्वैर मारा केला जातो एक अवंतरित धाव दिली जाईल संघाला आता मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे अचूक टप्प्यावरती सटीक अशी गोलंदाजी आपण पाहतोय आता मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता एक स्वैर मारा होतोय व्हाईट प्लस वन दरम्यान चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट एक चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये एका षटकाची समाप्ती झाली एका षटकाच्या अंती धाव फलकावरती धावा लागले गेले तब्बल 12 धावा तर यानंतरचा होणारा सामना गेरा केंजळ विरुद्ध आकोशी तर दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय ला गेरा केंजळ आणि आकोशी संघ आपल्या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचंय आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू एकच धावेवरती समाधान मानावं लागेल
माफ करा, यानंतरचा होणारा सामना गोळेवाडी विरुद्ध आकोशी संघ, या ठिकाणी आमचे नवीन स्कोरर असल्याकारणे या ठिकाणी थोडंस दरम्यान पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, पंचांकडे दाद मागितली जाते, यष्टीचित केलं जातंय, पहिला हादरा पहिला झटका या ठिकाणी अरुण दादा फनसे यांच्या मार्फत या ठिकाणी नाणेफेक खेळली जाईल। त्यानंतरचा होणारा सामना गोळेवाडी विरुद्ध आकोशी संघ, चला दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचे। चला अर्जुन दादा गोळे, आकाशी संघ कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे। दरम्यान आता मात्र फटका चांगला आहे, काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि पुढचा घडी देखील बाद होतोय। चला नाणेफेकीसाठी यायचे गोळेवाडी संघ, आकोशी संघ न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय अभय। आता मात्र स्लोअर वन जरूर होता, फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि बॅक टू बॅक दोन विकेट आपण या ठिकाणी पाहतोय। आता मात्र षटक समाप्तीचा इशारा येतोय, षटकाच्या अंती धावफलकावरती धावा लागल्या गेल्या, तब्बल 14 धावा। चला गोळेवाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेक केली जाते, आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नितीन सनस आणि पहिला चेंडू उडवून दिला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, तू चल मैं आया ही परिस्थिती। आता मात्र गौरव देखील बॅक टू पवेलियन, दरम्यान नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय साहिल गोळेवाडी संघाने नाणेफेक जिंकली, तर प्रथम काय निर्णय घेतलाय विचार केली तर काय निर्णय घेतलाय, चला गोळेवाडी आपला निर्णय कळवायचा आहे। तर मॅच कडे वळूयात, एका चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा। आता मात्र फुलटॉस चेंडू जरूर होता परंतु पंचांचा इशारा येतोय, नकारात्मक चेंडू, चेंडू नो प्लस वन, दोन धावा देऊन जाईल। आता मात्र यानंतरचे फ्री लायसन्स डिलिव्हरी असेल, आता मात्र नक्कीच यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, अलॉंग द कार्पेट खेळून काढला क्षेत्ररक्षक, जाईल आडवेल फेकेल तोवर,
दोन धावा धावून अर्जित केल्या जात आहेत। तर आता मात्र फटका चांगला आहे लॉंग ऑफच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल, आडवेल फेकेल तो वर, एक धाव धावून अर्जित केली जाते। आता मात्र फटका चांगला लेग साइडच्या दिशेने, एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि एक सुंदर झेल त्या ठिकाणी टिपला जातोय प्रशांत सणस यांच्या मार्फत, प्रशांत चौधरी यांच्या मार्फत। तर बॅक टू बॅक विकेटचं पतन या ठिकाणी आपण पाहतोय मोर्जीवाडा संघाचं। तर नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय आर राजकुमार। चला बॅटर लवकरात लवकर मैदानात जायचे, नवीन नियम या ठिकाणी स्पर्धेला देखील लागू आहेत याची नोंद घ्यायची आहे। चला थोडा करायचंय, आपण भरपूर वेळ त्या ठिकाणी खर्च करत आहात आर राजकुमार। आता मात्र लव फुल टॉस नक्कीच होता, पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच साफ फेटाळत आहेत। पाच चेंडूची सांगता झाली, अजूनही शेवटचा चेंडू या ठिकाणी मार्गस्थ असेल। आता मात्र पुढे सरसाड मारण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु बॅट्समन यष्टी चित केला जातोय। तीन षटकांची समाप्ती झाली, तर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 19 धावा। अजूनही 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल, केवळ औपचारिकता बाकी असेल। चला नवीन गोलंदाज राईट आर्म राउंड द विकेट या ठिकाणी आपण पाहतोय नवीन गोलंदाज। किरण आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये विकी, लेग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी एक धाव देण्यात येते। जरूर मोठा फटका मारण्याचा या ठिकाणी मनसुबा होता परंतु मनसुबा पूर्ण होत नाहीये, अजूनही 5 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल। आता मात्र पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, पंचांकडे दाद मागितली जाते, पंच साफ फेटाळत आहेत। चला वेग वाढवायचा आपला खेळायचा, आपल्याला बरेचसे सामने अजून खेळवायचे। आता मात्र फटका बसलाय, चेंडू हे मध्ये नाही, झेल टिपला जातोय। चला न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये जायचंय, न्यू बॅटर सूरज, चला चित्त्याची चपळाई दाखवायची। चला गोळेवाडी संघ आपला निर्णय कळवायचा, गोळेवाडी संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, धन्यवाद। हा सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा या ठिकाणी घ्यायचंय। तर चला गोलंदाज अजूनही तीन चेंडू मार्गस्थ असतील। आता मात्र चांगला फटका खेळून काढलाय, एक साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात जरूर परंतु थोडस फंबल होत आहे, परंतु एकाच धावावरती समाधान मानावं लागेल। आता मात्र स्ट्रायकिंग एंडला असेल, आता मात्र जोरकस खेळून काढला चेंडू लेग साइडच्या दिशेने, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आणि झेल सुटला जातोय। चला शेवटचा चेंडू,
चला गोळेवाडी संघ तयारी मध्ये राहायचे आपण। शेवटचा चेंडू आणि आता मात्र फ्लेक ऑफ द रिस्ट, चेंडू जातोय काऊ कॉर्नर रीजन मध्ये, त्या ठिकाणी आडवेल फेकेल तोवर एक धाव धावून अर्जित केली जाते। तर हार्दिक अभिनंदन आसरे संघ, तर हार्ड लक फॉर मोरजीवाडा संघ, आपण देखील एक चांगला खेळ या ठिकाणी केलात येणाऱ्या वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा। तर चला गोळेवाडी संघ एक शिस्तबद्ध लयबद्ध रीतीमध्ये आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। चला गोळेवाडी संघ